तुमचं एक दुसरं वक्तव्य जे घासत आहे आजकाल ते आहे बदला घेतला मला काही लोकांनी सल्ला दिला की असं म्हणू नका म्हणून मी म्हणणं सोडलं तरी पण ते तुम्ही कशासाठी वक्तव्य केलं ठीक आहे तुम्ही दोन तीन वेळा ते वक्तव्य वे केलं ठीक आहे बदला नाही घेतला पण अशी काय परिस्थिती ती उद्भवली की तुम्हाला हे बोलावं लागलं एक दोन वेळा की मी वे बदला घेतला असं आहे की माझ्यासोबत विश्वासघात तर झालाच आणि दोन वेळा झाला पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेजींनी केला उद्धवजींनी आमच्या सोबत निवडणुका लढल्या आमच्या सोबत निवडून आले निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक भाषणामध्ये मोदीजी म्हणत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तेव्हा ते टाळ्या वाजवत होते अमित भाई म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते नड्डाजी म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते नव्हे तर त्यांनी स्वतःही अनेक भाषणांमध्ये माझाच नेता म्हणून उल्लेख केला आणि त्यानंतर ज्यावेळी नंबर त्यांच्या लक्षात आला असा आहे की आता आपल्याला मुख्यमंत्री बनता येत त्यावेळी त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही माझ्याशी चर्चाही केली नाही आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निघून गेले त्यामुळे निश्चितपणे एक प्रकारे आमचा विश्वासघात त्यांनी केला दुसरा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना आम्ही कमी दोष देईल कमी या करता दे की ते काही आमच्या सोबत निवडून आले नव्हते ज्यावेळी उद्धवजी काँग्रेस सोबत चर्चा करतायत सोबत चर्चा करतायत हे लक्षात आलं आणि त्यांची चर्चा पुढे गेली हे लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडेही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑफर आली की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवं आहे आणि म्हणून आपण सरकार तयार करूया आणि मग राजकारणामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत नाही बसता येत मग आम्ही निर्णय केला की चला ठीक आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती ती काही खाली झालेली चर्चा नाही शरद पवार साहेबांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या या आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्याही ठिकाणी एक प्रकारचा विश्वासघातच आमच्या सोबत झाला पहिला विश्वासघात हा जास्त मोठा मी मानतो कारण तो, तो आपल्या सोबतच्या व्यक्तीने केला होता ही ही वॉज अंडर ऑब्लिगेशन टू फॉर्म अ विथ अस आणि तरी त्यांनी तो केला होता त्यामुळे तो मोठा विश्वासघात होता हा छोटा होता म्हणजे तुम्ही हे पहाटेच्या शपथविधी विषयी बोलताय की तू काही शरद पवारांकडून आलं असं तुमचं म्हणणं आहे की ते पहाटेचा शपथविधी जो झाला अजित दादांबरोबर तुमचा आता ते बोलतात तो सकाळचा आपण सकाळचा म्हणून पण ते पहाट म्हणा सकाळ म्हणा काय फरक पडतो हा अर्ध्या रात्रीचा म्हणा काही फरक पडत नाही पास्ट इज पास्ट त्याच्या नंतर हा या दोघांनीही आमच्याशी अशी ज्या प्रकारे वागणूक केली होती आम्हाला संधी मिळाली त्यांच्या पक्षात कुरबोरी झाल्या त्यांचे लोक तिथनं बाहेर पडले त्यांना हे मान्य नव्हतं की अशा प्रकारे सरकार चालत आहे बाळासाहेबांच्या विचारांवर हे सरकार चालत नाही आम्हाला कुठेतरी स्टँग्युलेट केलं जात आहे आम्हाला कुठेतरी गुदमरत आहे आम्ही मोका घेतला आम्ही त्यांच्या सोबत घेतलं त्यांच्या सोबत आम्ही सरकार स्थापन केलं आणि मी तर असं म्हणतो की एकदम नॅचरल सरकार आहे कारण या सरकार मधलेच लोक असे आहेत की ज्यांनी एकमेकाकरता मत मागितलेलं आहे त्यामुळे नॅचरल सरकार आहे आणि म्हणून मी त्यावेळेस बदला हा जो शब्द वापरला ना तो एवढ्या पुरतं वापरला की तुम्ही जे मला दिलं ते तुम्हाला परत केलं म्हणजे मी पहाटेच्या शपथ दिवशी पुन्हा बोलतो याचा अर्थ ते बंड फसलं असं नव्हतं <laughs> म्हणजे बंड फसलं असं नव्हतं ते बंड होत का हा इथं सुरुवात होईल आता मला असं वाटतं की तुमच्याकडे अजित दादा येऊन गेले हो त्यांनी बऱ्याच गोष्टी नो कमेंट्स केल्या आहेत हा तर आता काही काळा करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती त्यामुळे काही पथ्य मी पण पाहिले पाहिजेत त्यामुळे काही कमेंट त्यांना करू द्या त्याच्यानंतर उर्वरित कमेंट्स मी देईन त्यातलं <laughs> <laughs> एक महत्वाचं आणखी हे होत की मी त्यांना हे विचारलं होतं की एवढं सगळं झालं तरी शरद पवारांनी अजितदादांना उपमुख्यमंत्री का केलं त्यांच्यावर कारवाई का केली हे मी त्यांना विचारलं होतं आता तुम्ही जे बोलता त्यावरून त्याचा असा अर्थ काढायचा का की ते सगळं ठरलेलं होतं त्यामुळे त्यांच्यावर मग पुढे कारवाई झाली आणि नंतर त्यांच्याकडूनही ते उपमुख्यमंत्री झाले बघा इन ऑल फेअरनेस मी एक स्टेटमेंट या ठिकाणी करेल की अजितदादा आमच्याकडे जे आले होते किंवा माझ्यासोबत जी शपथ घेतली ती त्यांनी फसवणुकीच्या भावनेतनं घेतली नव्हती त्यांनी ती प्रामाणिक भावनेतनं घेतली होती त्यामुळे त्यांच्याकडे नंतर काय किंवा ठरल्यानंतर काय स्ट्रॅटजी बदलल्या आणि मग कसे ते तोंड घशी पडले हे कधीतरी ते तुम्हाला सांगतील आणि अगदीच त्यांनी सांगितलं नाही तर पुढच्या मुलाखतीत मग मी सांगेन म्हणजे त्यासाठी ते कमेंट बोलतात आता मला असं वाटतं म्हणजे त्यांच्या तोंडी जाऊन मी तर काही बोलू शकणार नाही लेट हिम स्पीक त्यांना बोलू दे